इरिदामणे तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील मांडवी या गावातील खनिज विकास निधी अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडले असून उन्हाळा संपत येत असून परत येथील आदिवासी जनतेला लाखो रुपयाच्या कामातील पाणी पुरवठा शुद्ध पाणी मिळेल की नाही येथील ठेकेदारांना आणि पाणी पुरवठा अभियंत्यांना अनेकदा फोन करून सुद्धा काम अर्धवट अवस्थेत आहे आणि उन्हाळ्याचे दिवस असून येथील जनतेला पाण्यासाठी भटकती करावी लागत आहे पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे अशातच येथील विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख संदीप सुरपाम आणि बिरसा ब्रिगेडचे कार्यकर्ता पियुष मेश्राम यांनी उपविभागीय अभियंता वणी व गटविकास अधिकारी इरिजामणी यांना दिनांक 20 एप्रिल 2022 रोजी निवेदन दिले व या निवेदनात सदर येथील आदिवासी पेसा कायद्यातील दुर्गम भागातील मांडवी या गावी 73 लाख रुपयाच्या खनिज विकास निधी अंतर्गत पाणी पुरवठ्याचे काम गेल्या 2 वर्षापासून रखडलेले आहे वर अनेकदा वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून सुद्धा झोपी असलेले प्रशासनाला जागे करण्यासाठी मांडवी येथील विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख या रखडलेल्या पाणी पुरवठ्याच्या समस्येला सरसावले या कामाला येत्या 8 दिवसात सुरुवात न झाल्यास विद्यार्थी बिरसा ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख तीव्र आंदोलन तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संदीप सुरपाम व पियुष मेश्राम यांनी दिला जिल्हा प्रतिनिधी संदीप सुरपाम यांचा रिपोर्ट न्यूज मराठी यवतमाळ.